देशभरामध्ये प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होत आहे. नाशिकमधील अतिप्राचीन श्री काळाराम मंदिरात देखील भाविकांमध्ये श्रीराम नवमीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या वासंतिक नवरात्र उत्सवाची सांगता रामनवमीला होणार असून दुपारी 12 वाजता श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा झाला. यावेळी भाविकांनी रामनामाचा गजर केला होता. पालकमंत्री दादा भुसे यांनी श्री काळारामाचं दर्शन घेतलं. याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल डिकले, देवयानी फरांदे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले उपस्थित होते. सकाळपासून श्रीराम भक्तांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. मंदिर परिसरामध्ये आकर्षक रांगोळ्या साकारत रामनवमीचा उत्साह शिगेला पोहोचला. संपूर्ण जगाच्या पाठीवर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा होतोय. आज आम्ही नाशिकमध्ये काळाराम मंदिर प्रभू श्रीरामचंद्रांच्या पवित्र पदस्पर्शाने पवित्र असलेल्या आपल्या या नाशिकमध्ये अतिशय उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये राम जन्मोत्सव साजरा होतोय. या शुभ दिवसाचं मी संपूर्ण नाशिक जिल्हावासियांना, महाराष्ट्राच्या नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो. प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करीन आपल्या या नाशिक जिल्ह्याची, महाराष्ट्राची, आपल्या देशाची प्रगती हो, गरीबाच्या गरीब माणसाला त्या ठिकाणी न्याय मिळो, अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये रामफळांची आरास करण्यात आली होती. गेल्या 8 दिवसांपासून श्री काळाराम मंदिरात आध्यात्मिक व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. एकादशीला श्रीरामरथ आणि गरुड रथाची मिरवणूक काढून या वासंतिक नवरात्र उत्सवाचा समारोप होणार आहे. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.